महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलं आणि महात्माजीचा नारा होता का सत्यमेव जयते. आता सत्य का आहे हे पत्ते चालतं मोबाईल मधले. मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही, पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते. म्हणजे 1 लाख लोकांवर कारवाई वर्षभरात, ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होतं आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही. म्हणजे हे असं आहे का, मंत्र्याच्या चालकाला 50,000 रुपये महिना, एसटी चालकाला 12,000. अशा प्रकारची विषमता या आपण पाहतो का या देशामध्ये चालू आहे. ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. याच्यानंतर 15 दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन समोर प्रहार जुगार खेळणार आहे, ऑफलाईन जुगार. ऑनलाईन जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापाऱ्यांचे चालू आहे, तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा. एक तर दोनही बंद केले पाहिजे. म्हणजे आता आपण हा जे पैसे आहे हे मोठ्या उद्योगपत्याकडे चालले, त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे. गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याला बंदी आणि ऑनलाईन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जी निर्माण केली आहे. आता 15 दिवसानं प्रत्येक पोलीस स्टेशन समोर आम्ही जुगार खेळू. मला असं वाटतं का पोलिसांनी कारवाई केली बरोबर आहे, कारण कायदा ऑफलाईन जुगार खेळता येत नाही. कायदा ऑनलाईन जुगार खेळायला परवानगी देतं. त्याच्यानं त्यांनी केलेल्या कारवाईच्या बद्दल आमची काही नाराजी नाही आहे, पण हे आंदोलन आम्ही पुन्हा लोकांसमोर नेऊ, लोकांच्या हे लक्षात आणू का अशा पद्धतीची कारवाई का होतं. ऑनलाईन खेळायला परवानगी भेटत आणि ऑफलाईन खेळायला परवानगी भेटत नाही, दोनही बंद करा. हा प्रश्न लोकांपर्यंत न्यायचा आहे. मला वाटतं त्यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता. सचिन तेंडुलकर ते आम्हाला त्याच्या बाबतीत अभिप्राय देणार होते. त्यांनी अधिक 15 दिवस आम्ही वाट पाहू नाही दिलं तर पुन्हा त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. त्यांच्या घर असेल अधिक काय असणार, तिथं त्यांचं ऑफिस असेल तिथं करू.